सगळे खडू सब बोलून टाकले. कुठे खडू कशाला बोलतो ती खडू? अरे बघाय खडू नाही ठेवलं तुम्ही. अगं मला लिहायचंय तिथे. लहानपणी शाळेत गेला नव्हता काय? फळ आणलाय कशाला? हे असे असतात घरी. घरी असलं ना असं कुठं न करते. डस्टर कुठे? चिवे तो डस्टर खेळायला नेलेला. कुठं टाकला? काय कमाले काय माहितीये का? हो का ही फळ आणलाय काय त्याला जवळ कशाला काय काय माहिती काय करायचं? पोरांनी अख्खा बॉक्स आणला. अख्खा बॉक्स हा संपवून टाकला. अख्खा बॉक्स एवढा घडू राहिला एवढा. म्हणजे किती लिहिलं? लिहिलं नाही, तुकडं करून बाहेर टाकलं. अगदी पर उदा सांगलं की लिहून लिहून लिहून. कुठल्या खडू कुठल्या कशाला काय झालं? थोपाडाला काय केलं? काय झालंय माझ्या नेनूच्या होटांना काय कळा नाही. आई एवढं करताय का? गाता नाही ती धुरुळ्याने तसं होतय. फोपुटा धुरुळा ती ही झालेलं. चला ह्यांचा चाललाय अभ्यास करायचा. कस अभ्यास नाही चालले तर म्हणजे सजून धुजून जेवून जेवल्यात पार. ओके मध्ये आता त्यांना जायचंय कुठं तरी. आज कुठला शोध लाव? आज सभा आहे इंदापूरला. कसं सांगते? आज इंदापूर मध्ये खूप मोठा कार्यकर्ता मेळावा आहे आणि त्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे माननीय. तसं नका सांगू, तुम्हाला वाचन ठोकायला नाही सांगितलं मी. सगळं अगदी नीट तर माणसं. आपल्या महाराष्ट्राचे माननीय श्री उपमुख्यमंत्री अजितदादा. कसं सांगते आता मग काय सांगणार? ती येणार आहे तर त्यांची उपस्थिती आणि इंदापूर तालुक्याचे दत्ता मामा बर्ने त्यांनी तिथं खूप मोठा कार्यकर्ता मेळावा किंवा मेळावा तुम्हाला आमंत्रित केलंय का? हा मग त्याच स्वरूप आहे ना की तुम्हाला आपल्या खरं त्याद्वारे धावण्याचा प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येकाला मला बरंच कालच्या माझ्या ह्याच्यावर काय झालं मी मोखार व्हिडिओ नाही ना टाकीन आणि टाकत रोज हो विचारते ती. आणि आपलं कारखाना उद्यापासून चालू होतोय म्हणलं तरी काय अडचण नाही. आज आचार्य येणार आहे संध्याकाळपर्यंत पोहोचते. आम्हाला व्हिडिओ करून आज 25 तारखेला ते ऍक्च्युली येणार होतं पण त्यांनी पुन्हा 5 दिवस वाढवून मागितलं. आणि कसं आहे जर कोणाला म्हणजे अजून आचारी अजून एक आचार्याची गरज आहे. म्हणजे 2 आचार्य लागतील 3 भट्टे तिथं मेनू काय काय एखादं सुट्टी गेलं तर एखादं कोण काम करत असलं तर तुमच्या आसपास कुठं तर नक्की संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे काम आहे म्हणजे 5-6-8 तर लेबर लागतील सध्याला. नाही तुमचं नाही काय काय तुम्ही देखरेख करायची फक्त. आम्ही बोंबलत हिंडणारी माणसं आम्हाला कसं आहे म्हणजे कसं नाही बोंबलत मी नाही पण दिसणार कंटिन्यू तिथं रोजच असणार काय जवळच आमच्याकडे. नाही आम्ही व्हिडिओ बघणार की तुमचं तुम्ही किती दिवस लावताय तिथे की कळलं तुम्हाला सगळं. आणि हाय बाकीचं बोललं एवढं कमी. तुम्ही कधी नाही नाही तिथे टाकलं आता परवा दिवशी त्या खासदार आहेत बारामतील ह्याचे. आणि आता कसं झालं इलेक्शन लागतंय आता काय त्याच्यामुळे आमच्या मागेला धावपळ आहे मित्रांनो थोडस. आणि आम्हाला प्रत्येकच जावं लागतं म्हणजे असं म्हणता येत नाही की बाबा ही ह्या पक्षाचं ती त्या गटाचं एका माणसाचं धावता येत नाही जास्त. मग कसं जिकडे जाईन तिकडे त्यांचं असं धावण्याचा प्रयत्न राहतो. आणि शक्यतो करून आता कसं इंदापूर तालुक्यातलं जास्त मग मागच्या 2-3 दिवसात दौरा होता सुप्रियाताईंचा तर दावलं त्यांचं सायकल वाटप केलं अमक तमक असं. त्यांनी आज दाता दादा येणार तर त्यांचं बी दावायचं म्हणजे असं सगळं. आता कसं बाहेरनं तुम्ही हिडिओ बघताय तुम्हाला दादांना ओळखतात पण बाकीचं सुप्रियाताईंना बी ओळखतात सर काय असं काही विषय नाही. तसं नाही राजकारणाचं हिडिओ म्हणजे कसं होतं तुम्हाला घ्यायचं नव्हतं अशी करते बघा किती वेळ झालं वळा 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 कशाचा हात दुखते अर्धा नाही अर्धा तास असा असं चालला हल्लाच नाही पाहिजे कमीत कमी 4 मिनिटं अशी.
इतके दिवस झालं काय करती विषय खूप अवघड आहे गंभीर आणि हा काही पोरांना इतर ना कसे लावले काही काय कुठे म्हणजे ते पोरांना भेंड्या वगैरे खेळण्यासाठी तुम्ही असं घरात लावा गेडी नाही ते किती रुपयाला बसते 20 रुपयाला मिळत कुठे कर्नाटक कुठे मध्य प्रदेश कुठे दिल्ली कुठे असं कळत पोरांना नकाश असू दे ह्यांचं कीर्तन लय बोलली सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर बाय बाय सगळ्यांना कसं वाटलं त्यांचं सांगा गौरा सगळ्यांचं लय सांगितलं काय काय